Hello friends, today we will see the poem Upon Westminster Bridge of 11th Standard English. What is mean by Westminster Bridge and where it is, we will see in the poem. Actually, this is the nature poem and that's why it is very interesting. Before that, I want to request you that please subscribe my channel. If you are new on my channel, then subscribe my channel, share this video to others, like it and comment on it. So today we will start this poem, Upon Westminster Bridge by William Wordsworth. Survatila apan William Wordsworth यांच्या बाबतीत माहिती घेऊया. तुम्ही हे ऐकून असाल की विल्यम वर्ड्सवर्थ हे नेचर पोएम नेचर पोएट होते आणि त्यांच्या बऱ्याचशा पोएम या निसर्गावर आधारित आहेत, नेचरवर आधारित आहेत. सो दिस पोएम इज ऑल्सो डिपेंड ऑन ब्युटी. विल्यम वर्ड्सवर्थ वॉज बॉर्न ऑन 7th April 1770. He was a major English romantic poet who was an honored poet laureate. आता poet laureate म्हणजे काय? एक राजकवी ही पदवी होती. Of the United Kingdom in the court of Queen Victoria from 1843 until his death on 23rd April 1850. ते इंग्लिश मधले एक रोमॅन्टिक पोएट होते आणि त्यांना पोएट लॉरेट म्हणजे ही एक राजकवी ही पदवी त्यांना त्यावेळेस मिळालेली होती. ही इज अ लीडिंग इंग्लिश नेचर पोएट. जस्ट आय टोल्ड यू ही इज अ लीडिंग इंग्लिश नेचर पोएट अँड दिस पोएम अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज is one of the best example of his romantic poems. Tyancha poems madle romantic poems madle hi best poem manli jate. Nisarga saundarya nehadaycha ani tyachyamade anand ghyaycha he tyancha kavitetun aplyala samajto. Upon Westminster Bridge is a Petrarchan sonnet. Now what is mean by sonnet? सॉनेट म्हणजे नेमकं काय? तर याच्यामध्ये 14 लाईन्स असतात. पहिल्या 8 लाईन्स असतात त्याला ऑक्टेव्ह म्हटलं जातं अँड लास्ट 6 लाईन्स म्हणजे नंतरच्या 6 लाईन्स असतात त्यांना सेस्टेट म्हटलं जातं. त्याला म्हणतात सॉनेट. अँड अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज इज अ पेट्रार्कन सॉनेट. दिस पोएम इज वर्ड्सवर्थ डेलिकेटली ब्रॉट डेडिकेशन टू द कॅपिटल ऑफ इंग्लंड, द सिटी ऑफ लंडन. ते लंडनचं सौंदर्य त्याला डेडिकेट केलेली ही पोएम आहे. सी दिस इज द पोएम. दिस इज द पोएम अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज. दिस फर्स्ट 8 लाईन्स आर देअर अँड दिस 8 लाईन्स आर कॉल्ड ऑक्टेव्ह. सेकंड 6 लाईन्स अँड दॅट लास्ट 6 लाईन्स आर कॉल्ड सेस्टेट. This is called as sonnet. Now we will see line by line. What is given here? Westminster Bridge. Bridge, all of you know that. What is meant by bridge? Bridge म्हणजे काय हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर तो कोणता ब्रिज जो लंडन येथे स्थित आहे आणि तो तुम्हाला जो पिक्चर मध्ये दिसतोय त्याचं वर्णन, त्याच्यावर उभं राहून केलेलं वर्णन या पोएम मध्ये आपल्याला कवीने केलेलं आहे. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. बघा या लंडन शहराचं ते डिस्क्रिप्शन, तो डी ब्रिज. या पुलाने, या ब्रिजने या शहराला दोन भागांमध्ये विभागलेलं आहे. इकडे हे जो आता जे दिसतंय तुम्हाला डाव्या हाताला वेस्टमिन्स्टर, हा वेस्टमिन्स्टर ब्रिज. त्याच्यानंतर या ही जी काही रिव्हर दिसते तुम्हाला ती थेम्स रिव्हर, नाव तुम्ही ऐकलं असेल भूगोलामध्ये.
आणि त्या रिव्हरने एक लॅम्बात म्हणजे ज्याला उपनगर म्हणतो आपण, मुंबईमध्ये जशी सबब्स आहेत उपनगर आहेत तसं इथं हे लॅम्बात वेगळं उपनगर म्हणूया आपण, तर या नदीने दोन वेस्टमिन्स्टर आणि लॅम्बात हे दोन उपनगर इथं त्या ब्रिजने जोडलेले आहेत. नाव विल्यम वर्ड्सवर्थ डिस्क्राइब्स द ब्युटी ऑफ द ब्रिज ऍज सीन ऍट डॉन फ्रॉम द वेस्टमिन्स्टर ब्रिज लंडन. अगदी भल्या पहाटे, डॉन म्हणजे काय पहाट, आणि या पहाटे या पुलावरून जेव्हा वेस्टमिन्स्टर पोएट विल्यम वर्ड्सवर्थ जातात आणि ते सकाळचं सौंदर्य, तो सकाळचा उगवता सूर्य, ते जे काही सौंदर्य आहे ते त्यांनी इथं वर्णन केलेलं आहे. ओके, नाऊ फर्स्ट लाईन, अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर. अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर. व्हॉट पोएट वॉन्ट टू टेल अस दॅट फ्रॉम दिस लाईन, व्हाईल क्रॉसिंग ओव्हर द वेस्टमिन्स्टर ब्रिज, जस्ट आय टोल्ड यू, सकाळी ते जेव्हा जातात फिरायला पहाटे, जेव्हा ते तो ब्रिज क्रॉस करत होते, द पोएट डिक्लेअर्स दॅट ही हॅज नॉट सीन द मोस्ट ब्युटिफुल सीन ऑन द अर्थ. आणि ते काय म्हणतात की या सौंदर्यापेक्षा अजून दुसरं चांगलं सौंदर्य त्यांनी कधी पाहिलं नाही या पृथ्वीवर. मे बी दिस इज द एक्झॅजरेशन, बट दिस पिक्चर, दिस सीनरी इज व्हेरी ब्युटिफुल अकॉर्डिंग टू द पोएट. पोएट रिअली मीन्स दॅट समथिंग लाईक ऍट दिस पर्टिक्युलर मुमेंट he can't imagine anywhere being more beautiful than the place he is standing. म्हणजे ती इमेजिनच करू शकत नाही की याच्यापेक्षा अजून काही सुंदर असेल जगामध्ये या पृथ्वीवर. He can't compare the scene from the bridge with anything except his own memories. त्यांनी आजपर्यंत जे काही सौंदर्य पाहिलेलं आहे, आजपर्यंत जे काही त्यांनी सौंदर्य न्याहाळलेलं आहे, ब्युटी, ती या ब्युटीपेक्षा अजून दुसरं सौंदर्य त्यांनी कुठे पाहिलेलं नाही. सो जस्ट आय टोल्ड यू ही वॉज अ नेचर पोएट, निसर्गाची जाण असलेला एक कवी, अशी त्यांची ओळख आहे. आणि म्हणून त्यांना या सौंदर्यापेक्षा दुसरं सौंदर्य पृथ्वीवर दिसत नाही. म्हणून ते म्हणतात अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर. नेक्स्ट लाईन्स, डल उड ही be of soul who could pass by a sight so touching in its majesty. बघा किती विहंगम अशा प्रकारचं दृश्य दिसतंय, छान अशा प्रकारचं दृश्य दिसतंय. आणि हे कोणाला, हे दृश्य कोणाला आवडणार नाही की डल वुड ही बी ऑफ सोल हु कुड पास बाय अ साईट सो टचिंग इन इट्स मॅजेस्टी. द साईट फ्रॉम द ब्रिज इज टचिंग इन इट्स मॅजेस्टी. जे काही दृश्य दिसत आहे ते दृश्य त्याच्या भव्यतेला टच करतंय, दिव्यतेला टच करतंय, स्पर्श करतंय. द पोएट डिक्लेअर्स दॅट अ स्टोन हार्टेड पर्सन विथ नो आर्टिस्टिक सेन्स कुड इग्नोर द ब्युटी ऑफ सच अँड ओव्हरवेलमिंग अँड ग्लोरियस साईट. म्हणजे एखादा दगड मनाचा माणूस ज्याला सौंदर्याची जाण नाही, याच माणसाला हे सौंदर्य आवडणार नाही. एवढं छान सुंदर अशा प्रकारचं आणि पहाटे सकाळी दिसणारं अजून ते सौंदर्य, हे खरोखर ओव्हरव्हेलमिंग आहे, ग्लोरियस आहे. रिअली दिस साईट इज व्हेरी ग्लोरियस. आणि ज्याला हे आवडलं नाही, ज्याला हे सौंदर्य पाहण्याची इच्छा होणार नाही, तो म्हणजे दगड मनाचा माणूस, त्याला कलेची अजिबात जाण नाही असं ते होतं. दॅट्स वाय पोएट टेल्स इन दिस लाईन्स डल. नाऊ नेक्स्ट लाईन, the city has doth like a garment wear the beauty of the morning silent bare. doth हा शब्द इथं बघा, इथं वरती दिसतोय तुम्हाला DOTH, ओल्ड इंग्लिश मध्ये आहे तो, त्याला does असं म्हणतात. what is given here in these two lines, we come to know that what time it is. London wears the morning like a nice coat or some other piece of garment.
म्हणजे अगदी सकाळच्या आपणही पाहतो, सकाळी जेव्हा आकाशामध्ये पाहतो सूर्य, नुकताच सूर्योदय होत असतो त्यावेळेस तो येते अगदी ब्युटिफुल असं पिक्चर आकाशातलं आणि त्याचा पडणारा प्रकाश अगदी खरोखर नयनरम्य असं ते दृश्य असतं. आणि म्हणून असं वाटतंय की या लंडन शहराने रंगीबेरंगी कपडे परिधान केलेले आहेत, एक वंडरफुल अशा प्रकारचं गार्मेंट परिधान केलेलं आहे. ॲज द मॉर्निंग सेट्स इन द पोएट फील्स लाईक द सिटी इज वेअरिंग द ब्युटिफुल मॉर्निंग लाईक अ पीस ऑफ क्लॉदिंग. बघा तुम्ही आकाशात हे पाहिलं तर कसं वाटतं, वेगवेगळे विविध रंगी अशा प्रकार विविध रंग तिथं दिसतात. जणू काही वेगवेगळे रंगीबेरंगी कपडे या लंडन शहराने परिधान केलेले आहेत असं ते चित्र सकाळी दिसतंय. द वर्ड नाऊ, सी नाऊ वर्ड इज इयर, द वर्ड नाऊ शोज दॅट द ब्युटी डिपेंड्स ऑन द टाइम ऑफ डे. आता हे जर समजा सूर्य थोडासा वरती आला की हे सौंदर्य नाहीच होईल, हे असं सौंदर्य दिसणार नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे काय, Now shows that the beauty depends on time of day. आता म्हणजे पहाटे ते डॉन त्यावेळेस ते होतं आणि म्हणून इट इज अ ट्रान्झियंट ब्युटी, ट्रान्झियंट क्षणभंगूर अशा प्रकारची ब्युटी. क्षणभंगूर म्हणजे काय, त्यावेळेपुरती. 9-10-11-12 वाजलेत की ती ब्युटी ही अशी ब्युटी दिसणार नाही आपल्याला. सो मे बी वेन द मॉर्निंग इज ओव्हर अँड लंडन इज फोर्स टू चेंज क्लॉथ्स, जसं जसं सकाळ संपेल काय होईल, हे लंडन शहर जे आता पाहतोय आपण विविध रंगाचे कपडे परिधान केलेले आहेत, ते दृश्य, ते रंगीबेरंगी कपडे कदाचित आपल्याला दिसणार नाहीत. आणि म्हणून हे लंडन शहर काय करेल, त्याची क्लॉथ चेंज करेल, कपडे चेंज करेल असं वाटेल. कंपॅरिझन, इट इज स्टील टू अर्ली फॉर पीपल टू अवेक, अजून लोक झोपलेले आहेत कारण पहाट आहे आणि एवढ्या पहाटे लोक उठलेले नाहीयेत. स्टील टू अवेक द सिटी सीम सायलेंट, आणि म्हणून सिटी कशी आता सायलेंट आहे, शांत आहे. अँड बेअर टू द पोएट ॲज देअर इज नो वन ऑन द स्ट्रीट्स, बिकॉज नो वन ऑन द स्ट्रीट, ओनली फ्यू पीपल्स आर देअर. जे लोक फिरायला जातात सकाळी मॉर्निंग वॉकला तेवढेच लोक आपल्याला दिसत आहेत. अँड दॅट्स वाय दॅट सिटी इज सायलेंट, बिकॉज द टाइम इज डॉन, पहाट आहे. म्हणून असं म्हटलंय की सिटी सायलेंट आहे, शांत आहे, लोक झोपलेले आहेत, अजून त्यांना उठायला वेळ आहे. नेक्स्ट लाइन्स, शिप्स, टॉवर्स, डोम्स, थिएटर्स अँड टेम्पल्स लाय, हे सगळं दृश्य हे सगळं दिसतंय त्यांना. आणि जागच्या जागी हे आहेत सगळे, हे सगळे जिथले तिथं आहेत, शांत आहेत, शब्द आहेत, कारण पहाट आहे अजून, अजून दिवस उगवलेला नाहीये. ओपन अन टू द फील्ड्स अँड टू द स्काय, ऑल ब्राईट अँड ग्लिटरिंग इन द स्मोकलेस एअर. व्हॉट पोएट वॉन्ट टू टेल अस दॅट इन दिस लाईन द स्पीकर डिस्क्राइब्स सम ऑफ द साइट्स दॅट आर व्हिजिबल फ्रॉम वेस्टमिन्स्टर ब्रिज. या साइट्स आपल्याला वेस्टमिन्स्टर म्हणजे आपल्याला म्हणजे कवीला वेस्टमिन्स्टर ब्रिज मधून दिसत आहेत आणि कवी आपल्याला त्या पोएमच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत. द पोएट कॅन सी द शिप्स, जस्ट आय सी द पोएट कॅन सी द शिप्स, टॉवर्स, डोम्स, थिएटर्स अँड टेम्पल्स अँड नोट दॅट दे लाय अपॉन द फील्ड्स अँड टू द स्काय. In the light of the early morning sun, they all seem bright and glittering in the clear sky. Manje kay sang me ye sagla disthay poet la kay kay tya breeze varun domes disthay, towers disthay, ships disthay, theaters disthay, temples disthay, and all are silent. Ani asaj ye haaj prakash its beauty kadachit tya tikani khedyan madlya ग्रामीण भागामध्ये जे काही फील्ड्स आहेत, शेती आहेत, यांच्यावर सुद्धा पडलेली असेल, स्काय आहे त्यांच्यावर सुद्धा पडलेली असेल. अँड दॅट्स वाय व्हॉट हॅपन, ऑल ब्राईट अँड ग्लिटरिंग इन द स्मोकलेस एअर, आणि सगळं चकाकतंय कुठे, इन द स्मोकलेस एअर. स्मोकलेस एअर सकाळी पहाटे कुठे प्रदूषण नसतं, हवा एकदम शुद्ध असते.
आणि म्हणून म्हटलंय स्मोक लेस एअर, कुठेही प्रदूषण नाही. अगदी बघा तुम्ही, बघा त्या ब्रिज वर किती स्वच्छ सुंदर शांत दिसतंय. अँड दॅट्स वाय ब्राईट अँड ग्लिटरिंग इन द स्मोकलेस एअर. नेक्स्ट लाईन्स, नेव्हर डीड सन मोर ब्युटिफुली स्टीप इन हिज फर्स्ट स्प्लेंडर व्हॅली रॉक ऑर हिल. द पोएट कंपेअर्स द मॉर्निंग सनलाईट फॉलिंग ऑन द सिटी टू द सनलाईट दॅट माईट कव्हर मोर रिमोट पार्ट ऑफ द कंट्री साईड सच एज व्हॅली रॉक ऑर हिल द वे दे शोन ऑन द सिटी ऑफ लंडन दॅट मॉर्निंग. आणि हे रिमोट जो काही एरिया आहे त्या एरियामध्ये जे काही व्हॅली आहेत, रॉक आहे, हिल आहे, यांच्यावरही तशाच प्रकारचा सनलाइट पडतो आहे आणि हे सगळं सौंदर्य असंच खुलून दिसतंय. सो दॅट्स वाय पोएट लाईक दिस ब्युटिफुल सीनरी. अँड वाय शुड वी नॉट? मग हे सगळं सौंदर्य पोएटला जर आवडतं आहे तर मग आपल्याला का नको आवडायला? याचा अर्थ असा होत नाही की आपल्यालाही आवडायला पाहिजे, परंतु ज्यांना सौंदर्याची जाण आहे, ज्यांना सौंदर्य आवडतं, त्यांना हे डेफिनेट त्या ठिकाणी निश्चितच आवडेल. सो दॅट्स वाय poet wants to tell us that there are so many beautiful places on the earth. Next lines, never saw I, never felt a calm so deep, the river glid at his own sweet will. The poet speaks on the topic of the wonderful scene. The poet describes how the vision of London makes him feel calm, which is perhaps surprising because London is a huge, bustling city. He then describes the river Thames. See, the river Thames is there on the screen. He then describes the river Thames, which seems to be flowing silently in still sleeping city. What is given here? So, poet want to tell us that बघा थेम्स रिव्हर अगदी शांतपणे वाहते आहे. हे वंडरफुल सीन दिसतंय आपल्याला त्या पुलावरून. आणि ही नदी थेम्स रिव्हर कशी वाहते, एकदम ग्लीड्थ सायलेंटली शांतपणे. काही नदी असते की शांत वाहते, काही नदी खडखड खडखड करत वाहते, आणि ही जी काही नदी आहे ती अगदी शांतपणे वाहते, फ्लोविंग सायलेंटली इन द स्टिल स्लीपिंग सिटी. आणि लोक सिटी स्लीपिंग आहे, आता ऍक्च्युअल सिटी स्लीपिंग नाहीये, ट्रान्सफर्ड इपिथेट हा फिगर ऑफ स्पीच इथं होऊ शकतो. माणसं स्लीपिंग असतात, सिटी स्लीपिंग नसते. पण सिटी हे जे काही ऍडव्हर्ब आहे ते, सॉरी ऍब्जेक्टिव्ह आहे, ते कशावर ट्रान्सफर केले गेलेलं आहे, माणसावरून निर्जीव वस्तूवर. सो दॅट्स वाय ट्रान्सफर्ड इपिथेट दिस फिगर ऑफ स्पीच इज हिअर. नेक्स्ट लाईन्स, डिअर गॉड, the very houses seems asleep and all that mighty heart is lying still. The speaker calls out to God, exclaiming in wonder. The beauty of the city of London amazes the poet. The poet says that the houses seem asleep. Poet काय म्हणतायत, म्हणजे गॉडला उद्देशून, डिअर गॉड, देवाला उद्देशून ते सांगतायत की अजून the houses seems asleep. बघा इथं पण पुन्हा ट्रान्सफर्ड इपिथेट होतोय. हाऊसेस झोपलेले आहेत, हाऊसेस झोपलेले नसतात कधी, माणसं झोपलेली असतात. पुन्हा हे ऍब्जेक्टिव्ह माणसांवरून निर्जीव वस्तूवर ट्रान्सफर झालेलं आहे. अँड ऑल द डे माइट हार्ट इज लाइंग स्टील. सो पोएट सेज दॅट हाऊसेस सीम अस्लीप विच रेफर टू द पीपल इन साइड द हाऊसेस हु आर स्लीपिंग ऍट दिस अर्ली अवर. द सिटी लुक्स लाइक वन बिग पीसफुल स्लीपिंग बॉडी. म्हणजे हे शहर कसं दिसतंय, एक बॉडी की जी झोपलेली आहे. जशी एखादी बॉडी पोहळलेली असते, झोपलेली असते, तशा पद्धतीने हे शहर झोपलेलं आहे, स्लीपिंग बॉडी सारखं कंपॅरिझन केली आहे. द सिटी लुक्स लाईक अ बिग पीसफुल स्लीपिंग बॉडी अँड द हार्ट ऑफ द बॉडी इज लाईंग स्टील फॉर द मुवमेंट बिफोर द सिटी अवेक फॉर अ न्यू डे. म्हणजे एक दुसरा दिवस उगवणार, दुसरा दिवसाला सुरुवात होणार, त्याच्या अगोदर हे शहर, ही बॉडी
झोपलेली आहे आणि ते हार्ट त्या शहराचं हार्ट म्हणजे मनुष्य जसं झोपलेला असतो त्याचं हार्ट जसं त्या ठिकाणी त्याच्या शरीरामध्ये असतं तसं या सिटी ही सिटी सुद्धा झोपलेली आहे आणि त्याचं हृदय सुद्धा त्या ठिकाणी झोपलेलं आहे. सो रिअली वंडर मिनिंग इज ऑल्सो ब्युटिफुल. दॅट्स वाय आय लाईक दिस पोएम. रिअली दिस नेचर पोएम गिव्ज अस हॅपीनेस. आय होप यू अंडरस्टूड द पोएम. तुम्हाला ही पोएम समजली असेल मात्र ही पोएम दुसऱ्यांना शेअर करायला विसरू नका. पुन्हा आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये फिगर्स ऑफ स्पीच ऑफ अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज त्याच्यात भेटणारच आहोत. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.